नमस्कार बाळांनो, आता तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता चित्र वाचनाचा, हो ना, भाषेचा पान नंबर 4, भाषेचं पुस्तक आहे आपलं, त्याचं पान क्रमांक 4 व्हिडिओ पाठवला होता, हो ना। खेळ आहेत वेगवेगळे। आता तुमचं काम काय आहे, तुम्ही भाषेचं पुस्तक उघडायचं, पान क्रमांक 4 उघडायचं आणि मी वर्गाच्या ग्रुपवरती प्रत्येक चित्रावर आधारित प्रश्न तुम्हाला पाठवलेले आहेत। 4 चित्र घेतले, 4 खेळ घेतले, त्यावर आधारित मी तुम्हाला प्रश्न पाठवलेले आहेत। त्या प्रश्नांवर आधारित तुम्ही आधी काय करायचं आहे, चित्राचं निरीक्षण करायचं आहे। प्रत्येक चित्राचं पालकांचं एक काम आहे, आपल्या पाल्याला प्रत्येक चित्राचं निरीक्षण करायला सांगा आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांना, आता समजा पहिलं चित्र आहे, पहिल्या चित्रामध्ये त्यांना मी प्रश्न पाठवलेला आहे की खेळाचे नाव काय। चित्र बघून झालं की त्याला विचारायचं, काय रे खेळाचं नाव काय आहे, बाईंनी सांगितलं होतं ना, मुलं सांगणार आंधळी कोशिंबीर। मग चित्रात किती मुले आहेत, 2 मुले आहेत, किती मुली आहेत, 2 मुली आहेत, त्याच्यानंतर मुले मुली या खेळात काय करीत आहेत, तर डोळ्याला पट्टी बांधलेला मुलगा इतर विद्यार्थ्यांना पकडत आहे, आंधळा झालाय तो, हो ना, तात्पुरता पट्टी डोळ्याला बांधल्यामुळे दिसत नाही, म्हणजे तो खेळ कोणता आहे, आंधळी कोशिंबीर। आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेला मुलगा काय करतोय, इतर मुलांना पकडत आहे, हो की नाही। असे पालकांनी प्रश्न विचारायचेत आणि विद्यार्थ्याने व्यवस्थित निरीक्षण करून प्रत्येक चित्राच्या विषयी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ठीक आहे, तोंडी उत्तरं द्यायची आहेत। नंतर आपण खेळांची नावं लिहून घेणार आहोत, लक्षात राहील, ओके। करणार ना, 4 चित्र आहेत, 4 खेळ आहेत आणि त्या 4 खेळांविषयी मी प्रश्न पाठवलेले आहेत, ठीक आहे, ओके, डन।